हिंदवी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब, शिवसैनिकांचा, दीनदलितांचा, गोरगरिबांचा, बहुजनांचा, शिवसैनिकांचा पांडुरंग उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र। खरं तर माझी तब्येत बरोबर नाही, मी बोलणार नव्हतो, पण इकडून इकडून ही गडी सगळ्यात कोपरत हाणाय लागलं मला बोलण्यासाठी। या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके संपर्क प्रमुख अनिलजी कोकिळ साहेब, या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन जाणारे सहसंपर्क प्रमुख उत्तम प्रकाशजी खंदारे साहेब, या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे गेले वाटतं बर्दे साहेब, समन्वयक बर्डे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जिल्हा प्रमुख, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, आपणा सर्वांना पण मानाचा जय महाराष्ट्र। आणि परिणितीताईला खासदार बनवण्यासाठी जीवाचं रान करण्यासाठी इथं उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, आपणाला देखील कडक मानाचा जय महाराष्ट्र। ताई खरं मी बोलणार नव्हतो, पण आता बोलूच। आणि आम्ही काय काय करणार ही वाच ठेवून वाघासारखं नजर ठेवून असणारे सर्व पत्रकार बंधू, आपणालाही कडक उद्धव साहेबाच्या शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। पदाधिकाऱ्यांना मी शिवसेनेचा उपनेता म्हणून आदरणीय माझ्यावर उद्धव साहेबांनी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी प्रामाणिकपणे जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून पार पडण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून 2 वर्ष झालं मी घराच्या बाहेर आहे। महाराष्ट्राचा मी 4 वेळा दौरा केलाय। मी माझ्या मोठीपणा सांगत नाही, मी ना पदासाठी, ना खुर्चीसाठी, ना मानासाठी, ना सत्कारासाठी, ना सन्मानासाठी मी काम करत नाही। मित्रांनो, मी शिवसेनेमध्ये कुठलं पद मिळवून मी आलेलो नाही। तुम्हाला ह्यासाठी सांगतोय, आत्ताची निवडणूक ही परिणितीताई शिंदे उभारण्यात म्हणून नाही, ही निवडणूक तुम्हा आम्हाला डोळ्यासमोर ठेवायची आहे। उद्धव साहेबांच्या पतीच्या रक्षिसाने खंजर खुपसला त्याला आपण भर चौकात फाडायचं काम करायचं आहे। ताई आमचा शिवसैनिक पेटलेला आहे। उद्धव साहेबांची वाट बघत होता, आदेशाची वाट बघत होता। संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख आम्हाला कधी एकदा आदेश देतील आम्ही परिणितीताई शिंदे बरोबर आम्ही कधी गावगाड्यामध्ये प्रचाराला जाणार ह्याची वाट बघत होता। काही काही शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत। आपण आपल्या मतदारसंघात आमदार असताना खूप जीवाचं रान करून ताई काम केले आम्ही बघतोय। भले आपलं तुमचं आमच्या काही पदाधिकाऱ्यांचं बोलणं होत नसेल, काही तुमचा मतदारसंघ सोडून बाहेरच्या मतदारसंघातली पदाधिकारी, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं काम सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे। ताई आमची एवढीच इच्छा आहे, मी तुम्हाला आज सांगतोय, सोलापूर लोकसभेच्या खासदार माननीय परिणितीताई शिंदे ही झालेल्या आहेत। आताच गुलाल तुमच्या अंगावरचे शिवसैनिक टाकू शकतात। पण मित्रांनो, तुम्हाला सांगतोय, आताची रात, दिवस, वेळ, क्षण देखील वैराचा आहे। आपणाला गापील राहून चालणार नाही। अरे, ज्या उद्धव साहेबांनी 40 वर्ष ह्या दलिंद्री 40 जणाला 50 जणाला जी सांभाळ, या नीच्या उलादीने उद्धव साहेबांच्या
पाटीत खंजीर खुपसला, आपले उद्धव साहेब आजारी असताना बेडवरती झोपून असताना साहेब स्वतःच्या हाताने खाऊ शकत नव्हती अशा वेळेस धोका दिला, ही आपल्याला याचा मुद्दा सगळ्यात परतफेड करायची वेळ आता प्रणिताय शिंदे यांच्या रूपाने आलेली आहे। ताई आमची एवढीच इच्छा आहे, ताई तुम्ही खासदार होणार याच्यात वाद नाही, पण खासदार झाल्यानंतर जेवढा वाटा तुम्ही काँग्रेसला द्याल तेवढा वाटा शिवसैनिकांना दिला पाहिजे। खरं आहे ना गड्यानो, नाहीतर परत हरभरे खाल्लं असं होणार नाही। कारण ताईंनी सांगितलंय की तुम्हाला भावाप्रमाणे वागणूक दिली जाईल, ही शब्द दिलेला आहे ताईंनी। आम्ही सगळे होतो, सकाळी संपर्क प्रमुख कुके साहेब होते, खांदारी साहेब होते, बर्डे साहेब होते, गणेश दादा होते, अमर पाटील होते, संभाजीराजे शिंदे होते, सगळे जण होते। यांच्या समोर शब्द दिला म्हणजे तुमच्या समोर शब्द दिल्यासारखा आहे। आणि आम्ही पण काय कच्चे खिलाडी नाही ताई, थोडं तुम्हाला वाईट वाटू दे, राग येऊ द्या, कारण आजपर्यंत शिवसैनिकांचा या भाजपवाल्यांनी वापर 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 करून घेतला आणि आमच्याकडे काहीच नाही। निवडून आम्ही आणायचं आणि सत्ता त्यांनी भोगायची अशी परिस्थिती झाली आहे। पण आज तुम्ही आम्हाला तुमचं ज्या वेळेस भाषण सुरू होईल ताई त्यावेळेस तुम्ही या बसलेल्या पदाधिकारी मला नाही, नाही ते पदाधिकारी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या अपेक्षेच्या, कारण यांच्या भागामध्ये या लोकांना काम करायचं आहे, तिथली जनता विचारते त्यांना, म्हणून ही जबाबदारी ताई आता आमची नाही तुमची असणार आहे। मित्रांनो, गावागावात पेटून उठा, तुम्ही सांगा या जातीवादी भाजपनं काय दिवे लावलेले आहेत। अरे ही भाजपनं मराठा समाजाला फसवलं ही ठणकावून सांगा, धनगराला फसवलं, कोळ्याला फसवलं, माळ्याला फसवलं, तेल्याला फसवलं, लिंगायताला फसवलं, ही वड्या वगळ्यात पैदा झालेली अवलाद जी वरती बसलेलं आहे ना, ही भाजप कोणाला देखील न्याय देऊ शकत नाही। ही जातीवादी भाजप आहे, लक्षात ठेवा, जातीवादी भाजप आपल्यामध्ये दंगल घडवण्याचं काम करतंय, जातीयता निर्माण करण्याचं काम करतंय। साधी साधी गोष्ट आहे, आता कुणीतरी मागे दोन शिव्या घातल्याचं पार्सल आलेलं। ताई मला काही पत्रकार बंधू परवा बाईट घ्यायला आले होते विचारायला, म्हणले तुमचा महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला, भाजपला आम्ही अजून उमेदवार मिळत नाही। अरे हिथं तरी आमचा विजय आहे की हिथंच आमचा विजय झाला, अरे ताईच्या विरोधात या भाजपकडे उमेदवार भेटत नाही। म्हणजे आपला या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा खमख्या उमेदवार परिणिती साई ताई समोर कुणीही टिकाला तयार नाही। अरे दारू दारी या लोकांनी उमेदवारीची भीक मागितली आहे ताई, तुम्हाला माहितीच असेल कित्येक त्या घरी गेले उमेदवार होतो का, पैसे देऊन देखील तुम्हाला उमेदवार मिळाला नाही। आणि आता जे आणलेला उमेदवार आहे ना ते भाडोत्री आहे, लक्षात ठेवा भाडोत्री आहे। अरे आपल्यात काही कमी होती का, यांच्यात काही मर्दाची अवलाद नाही का रे, बीडवर आणला तुम्ही। सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपला कुत्रा देखील खात नाही, लक्षात ठेवा। हे जे आमदार होते ना, ते आमदारांनो तुमची लायकी सांगतो, तुम्ही जे आमदार झालात ते फक्त शिवसैनिकांच्या जीवावर झालात, याच्या विधानसभेला नाही। जर तुम्हाला या सोलापूर जिल्ह्याच्या मातीत तुमच्या मतदारसंघात जर कचा कचा तुडवून जर नाही शिवसैनिकांनी काढलं तर नाव शिवसेनेचं नाही, लक्षात ठेवा। त्याच्यामुळं माझी या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, दादा हो, बाबा हो, ताई, लोकशाहीचा घात झाला, लोकशाहीचा घात झाला, हुकुमशाही आले, उद्या अशी वेळ येणार आहे, लक्षात ठेवा, उद्याची वेळ अशी येणार आहे। मी परवा एका कार्यक्रमाला गेलो होतो, तिथं काय झालं सांगतो, एक भला मोठा कार्यक्रम चाललेला होता, त्या ठिकाणी एक पोरग इन पायात चांगली होती, अंगावरती कपडे चांगले होती आणि ती कार्यक्रम बघत होत, त्यावेळेस त्याचा तिथल्या उभारलेल्या लोकांना साधा धक्का लागला, त्यावेळेस त्या पोराला एवढं बेदम मारण्यात आलं की रक्ता बोंबळ केलं, अंगावर त्याच्या कपडे राहिलेले नाही, ते नीट ऐका, कान उघडायत का, कान उघडायत ना, ही वेळ तुमच्यावर येणार आहे, एकट्या उद्धव साहेबांवर नाही रे,
ही परनितीताईसाठी नाही चाललंय, ही तुमच्या आमच्यासाठी चाललंय, ही लढाई तुमच्या आमच्यासाठी लढायची आहे. आणि त्या पोराला एवढं मारण्यात आलं. हा हा म्हणता, हा हा म्हणता, त्याच्या आई वडिलाला कळलं. आणि ती आई वडील लोकांच्या कामावर ते होते. तिथून त्याची आई ताई पळत आली. सत्य परिस्थिती आहे. मारणाकड विचारायला गेली नाही ती माझ्या पोराला का मारलं म्हणून. त्याच्या आईनं तिथं जी मारत होती ना त्या पोराला, त्यांच्या पुढं पदर पसरला आणि सांगितलं, दादा बाबा माझ्या मुलाचं काही चुकलं असेल तर ती चूक माझ्या पदरात घाला. ही गरीबानो तुमची अवस्था आहे. त्यानंतर थोड्या वेळाने तिथून एक बेवड दारुड चाललं होतं. आणि दारुड एवढ्या टेजवर बसलेल्या लोकांना शिव्या घालत होत, खालच्या लोकांना घालत होतं. आणि खालून वरून टेजवर आवाज आला, दादा तुम्ही लवकर टेजवर या, तुमचा सत्कार करायचा आहे. आईच्या गावात अरे एवढं चांगलं पूर्ग काय त्याच्या मनात नाही. सहज कार्यक्रम बघत होत तर त्याला धक्का लागला म्हणून एवढं म्हणत. आणि बेवढं तुम्हाला शिव्या घालतोय तरी तुम्ही सत्काराला बोलवता. अरे मग कळलं किती कार्यक्रम या जातीवादी अवलाद भाजपचा होता. आणि ही वेळ तुमच्या आमच्यावर येऊन एक तिथं बसलेले जरी पदाधिकारी असेल पक्षाचे, तुम्ही आम्ही गरीब आहे लक्षात ठेवा. हे भाजपवाले म्हणजे तुम्ही चांगलं घर बांधलेला धक्का मारून काढतील. तुमची चांगली सायकल मोटरसायकल गाडी जर असेल ती भाजपवाले रस्त्यात अडवून घेतील. कारण यंत्रणा विकलेली आहे, यंत्रणा विकलेली आहे. ही यंत्रणा आता भाजपवाल्याच्या सालावरती राहिलेली यंत्रणा आहे. पोलीस खात्यात तुम्ही गेला पोलीस स्टेशनला तर पोलीस पहिले तुम्हाला चार शिव्या घालतेले दोन, आणि तुमच्यावरच कारवाई केली जाईल. ही यंत्रणा खूप खालच्या पातळीला गेली आहे. तुम्ही बघत असाल, अरे निवडणूक आयोगानं दारू पिऊन पाठीवर शेण खाल्लं आणि उद्धव साहेबांच्या विरोधात निर्णय दिला. अरे ज्या निवडणूक आयोगाला अक्कल पाहिजे होती त्याला, नीच माणसाला एवढं तरी अक्कल पाहिजे. अरे 26 लाख सह्याचं अपोडेट ही निवडणूक आयोगाकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिलं. मी तुम्हाला का सांगतोय, तुम्ही विसरून गेला असाल तर तुमची डोकी पेटली पाहिजे, आग लागली पाहिजे, लक्षात ठेवा म्हणून सांगतोय. अरे आपल्या पांडुरंगाला उद्धव साहेबाला एवढा मोठा धोका दिला. 26 लाख आपल्याकडे अपडेट असताना फक्त 3 लाख 2.5 लाख अपडेट असणारा या चार शिंद्याकडे दिली शिवसेना. अरे शिंद्याकडे दिली. अरे शिवसेना आपली आई बाप आहे. आपल्या आई बापाला दुसऱ्याच्या हवाले केल्या या औलादीला या मातीत गाडा. लोकसभेत तर या सोलापूर जिल्ह्यात तर सोडा, पण देशातून तरी पार झालं पाहिजे. तुमचे आमचे नातेवाईक महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात मध्ये जर असली ना त्या मोद्याच्या गावात त्याला देखील सांगायचं, बाबा तुझ्या घरावर नांगर फिरवायचं काम चालू आहे, तू भाजपला मतदान करू नको. हे सांगायची तुमची आमची जबाबदारी आहे. अरे तुम्ही कुठलीही अपेक्षा करू नका. जात वेळ खर तर एवढे मोठे सगळे नेते आहेत, वेळ कमी आहे, पण जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो, लोकांमध्ये काय चर्चा असते रे बाबा हो. अरे बॉयलर कोंबडीची 2 हाडकं आणि हातबत्तीवर विकू नका रे कुणी. तुमडीची हाडकं 2 मतनाच्या पिसावर विकू नका रे कुणी. ही लढाई दादा तुझ्या आईला, तुझ्या भावाला, तुझ्या बापाला, तुझ्या बायकोला आणि मुलीला वाचवण्यासाठी लढाई आहे. ही निवडणूक म्हणून ह्या लढाईकडे बघू नका. या लढाईकडे तुम्ही निवडणूक म्हणून बघू नका. या लढाईकडे लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही निवडणूक करा. लोकशाही वाचवण्यासाठी मतदान. आणि सांगून ठेवतो मित्रांनो, या ठिकाणी ताई तुम्हाला एक शब्द देतोय. इथून पुढच्या काळात आजपासून आतापासून सुरुवात झाली. भाजपवाल्यावर तुम्हाला इशारा आहे. तुमची बांडगुळं पाळलेली जी आहेत ती आजपासून परनितताई शिंद्याच्या विरोधात जर डांगडिंग कराल, अंगावर याल, तर हुब्यानं तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय सोडणार नाही. जशाचं तसं उत्तर द्यायचं ही लढाई. आणि ताई तुम्हाला कळे आजपर्यंत शिवसेना तुमच्या सोबत नव्हते, आज तुमच्या सोबत आले. जर का कुणी वर बोट केलं तर हात देखील खुब्यात न काढल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही. जो होगा देखा जाएगा. आणि जाता जाता अजून एक सांगतोय, मस्तीवान या सरकार मधल्या यंत्रणा, या सरकार मधल्या यंत्रणा ज्या ज्या आपल्या शिवसैनिकाला असतील, काँग्रेसला असेल,
राष्ट्रवादी शरद पवार गटाला असेल, अन्य मित्र पक्षांना असेल, पोलीस यंत्रला खास करून सांगतोय, तुम्हाला वाटत असेल सरकार या गद्दारांचं भाजपचं आहे, आम्ही कसंही त्यांच्या चवीवर नाचू, अजिबात चालणार नाही। तुम्ही जेवढ्या आमच्या पदाधिकाऱ्याला त्रास कराल, याद राखा, आमची सत्ता आल्यावर आणि परिणित खासदार झाल्यावर याचा मधला सगळा हिशोब घेतल्याशिवाय सोडणार नाही। कुकी साहेब आपणालाही मी शब्द देतो, या ठिकाणी सर्व विभागातले जिल्हा प्रमुख आहेत, युती सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, महिला आघाडी आहेत, सगळ्या आजी माजी पदाधिकारी असतील आपण, कारण मी माझा आता बोलत नाही नेता म्हणून, पण खाली बसलेल्या कार्यकर्त्यामध्ये काही कुचबुच चालू आहे, चर्चा चालू आहे, हे आपण सांभाळून घेण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय। ताई प्रचारामध्ये आमच्या शिवसैनिकांची यंत्रणा खूप ताकदीनं आम्ही उभा केलेली आहे। 2 वर्ष झालं कुकी साहेबांच्या नेतृत्वाखाली गाव गाड्यामध्ये एका एका व्यक्तीला आम्ही भेटून एवढी जोरात केली आहे। फक्त प्रचार यंत्रणामध्ये आम्हाला कशाची अपेक्षा नाही, फक्त मान सन्मान देऊन ह्या लोकांना सोबत घ्या, ज्या दिवशी आपल्याला गरज पडेल त्या दिवशी पहिल्यांदा तुमच्या पुढे हे सगळे शिवसैनिक आणि आमची महिला आघाडी उभा राहाल, आणि ती आलेला वार आम्ही स्वतः घेऊन त्या भाजपला एक वार केला तर 4 वार महागारी करायची ताकद आमच्यामध्ये आहे। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।